सदरेवर कान्होजी जेती नावाचे सरदार राजांना भेटायला आले आणि राजांना म्हटले, राजे अफजल खानाचं फरमान आम्हाला आलं आहे, आम्हाला त्यांना मिळायचा आदेश त्यात दिलाय. राजे म्हटले, बिंदास्त मिळा. अनेक मावळ्यांना फरमान आलं आणि अनेक मावळे गद्दार झालेच ना. कान्होजी म्हटले, राजा माफ करा, आमची निष्ठा तुमच्यावर आहे. राजे म्हटले, कान्होजी तुमचं वतन जाईल, तुमचं वतन गेलं तर काय होईल. कान्होजी म्हटले, अशा वतनावर आम्ही पाणी सोडतनाचं, माफ करा, तुमच्यासोबत गद्दारी आमच्या रक्तात नाही. राजे पायउतार झाले, कान्होजींना गळा भेट घेतली आणि राजे बोलते झाले, कान्होजी तुमच्यासारखे जिगरबाज निष्ठावान मावळे आहेत, तोपर्यंत माझं स्वराज्य अजिंक्य आहे. स्वराज्य उभं होतं ते निष्ठावान मावळ्यांच्या जीवावर, आणि शिवसेना दिमाखात उभी आहे ती जिगरबाज निष्ठावान शिवसैनिकांच्या जीवावर. शिवसेना कधी झुकली नाही आणि शिवसेना कधी झुकणारही नाही. आदरणीय उद्धव साहेबांच्या पदाचा हेवा, उद्धव साहेबांच्या पक्षाचा हेवा, आदरणीय उद्धव साहेबांच्या चिन्हाचा हेवा. तुम्ही सगळ्याचा हेवा करू शकतात, पण साहेबांवर जनतेचा असणाऱ्या प्रेमाचा, आदरणीय उद्धव साहेबांवर ठाकरे कुटुंबावर जनतेचा असणाऱ्या विश्वासाचा हेवा तुम्ही कधीच करू शकत नाही. आमच्या ग्रामीण भागात म्हटलं जातं, राजकारण्याला कोणाचा आशीर्वाद घेता आला नाही तर तो घेऊ नये, पण निदान जनतेचे तळतळाट तरी घेऊ नये. शिंदे साहेब, तुम्ही नेमकं तेच केलं. हो, वारी पंढरपूरची तुम्ही केली, पण विठुराय आम्हाला पावला. देशाचे पंतप्रधान चित्याचा फोटो काढायला दुसऱ्या राज्यात गेले, हवं तर निमंत्रण समजा, आणि वाघांचा फोटो काढायला 5 सप्टेंबरला शिवतीर्थावर या. तुमच्या कॅमेऱ्याच्या लेन्सेसमध्ये माहणार नाही इतक्या निष्ठावान जिगरबाज निष्ठावान वाघांचा फोटो काढून जा. शिवसेना आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची. जय हिंद, जय महाराष्ट्र.